हतरनाक लेक। किती येऊन पडली आजची शिकार? एवढे चिलक सापडल्यात आपल्याला? नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओवरती। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मोझम्बिक चिलापिया पकडलेले आहेत आणि त्यांची डॅमवरतीच एक खूप छान अशी रेसिपी बनवलेली आहे। तर ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला मिळतील माझ्या व्हिडिओ सर्वात अगोदर। मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण व्हिडिओ पूर्ण बघा, खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप काही नवीन गोष्टी आहेत व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओमध्ये जरी काही इम्प्रूव्ह करायचं असेल तरी तुम्ही सांगा की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते इम्प्रूव्ह करू, आणि तुमच्या जर काही क्युरी असतील तर कमेंटमध्ये सांगा, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्या सॉल्व्ह करूयात। धन्यवाद। मित्रांनो, आज आपण आलो आहोत नागेवाडी डॅमवरती। या ठिकाणी मोझम्बिक चिलापी पकडणार आहोत आणि त्यासाठी आपण अर्थवर्म म्हणजेच गांडूळ याचा उपयोग करणार आहोत। आणि आल्या आल्यात आपल्याला एक चांगल्या साईजची मोझम्बिक चिलापी हुक झाली। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा की व्हिडिओ कसा झालाय। अशी साईज आहे सगळी, ही आम्हाला व्हिडिओ बनवत बनवत काढायला लागती। मित्रांनो, अजून एक आली, चांगली साईज आहे, चांगली साईज। मित्रांनो, छोटी असेल तर सोडून देऊ, मोठी असेल तर ठेव। हा बरी आहे, नाही लई छोटी, सोडू आपण हिला पूर्ण पाण्यात। काय अजून एक आली, बरी आहे, हिला ठेव आपण चांगली। काय आले आई शपथ, केवढे आंबळे आली आहे। अरे हो 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 हो, केवढे आंबळे हो, आंबळी घेणार की तिला सोडणार आहे? बारीक आहे वई चिलापी, एवढं ओढलं ती ना चारकन। मासा केवढा आहे बघा, आणि त्याला गळगळीत किती, बारीक आहे। आपण हिला सोडून देऊ बघा, बारीक आहे, सोडून देऊ हिला। दीड तास चालतो, अशा वेळी चालू करायचं ज्या वेळेस मासा खरोखर लागतोय, कंटिन्यू नाही चालत ते। बाकीचं सगळं बॅगेत असतात की चार्जिंग संपलं की लगेच लावायचं। आता काय कॅमेरा लावलाय? हो चालू जाईल काय,
किती येऊन पडली गेली. हा तर घावच नव्हता झाला त्याला उडत आणलेली. मित्रांनो आपण एक तास दीड तासामध्ये आपल्याला जेवढे पाहिजे होते तेवढं आपण मोझम्बिकची लाबिया पकडल्या होत्या आणि त्याची बनवायची होती आता आपल्याला रेसिपी. त्यासाठी आपण जागा चेंज केली, आपण दुसऱ्या ठिकाणी गेलो. बऱ्यापैकी मित्रांनो आपण पकडलेल्या चिलाब्यांपैकी काही चांगल्या साईजची चिलाबी आपण भाजण्यासाठी घेतल्या, त्यांना चांगल्या प्रकारे साफ करून घेतल्या, त्यांच्या पोटातील घाण त्यांचे खवले काढले. त्याच्यानंतर मित्रांनो चूल बनवली आणि जळण प्रिपरेशन केलं. आता वेळ होती आपण साफ केलेल्या चिलाब्या मॅरिनेशन करण्याची, कारण की चिलाबी कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेट झाल्या पाहिजेत. म्हणून आपण चिलाब्यांना मसाले लावून घेतले. कांदा मसाला, मीठ टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं, त्याच्यावरती टर्मरिक पावडर म्हणजेच हळदही थोडीशी टाकली. पहिल्यापासून सगळ्यात शेवटी मित्रांनो आपण तेल टाकलं, जेणेकरून मासा चांगल्या प्रकारे भाजला जावा, तो फॉइल पेपरला चिकटला जाऊ नये, त्यासाठी आपण तेल टाकलं. टाकलेले सर्व मसाले आणि तेल आपण चिलाबीला सर्व बाजूने चांगल्या प्रकारे लावून घेतलं. मित्रांनो फॉइल पेपर चिलापी भोवती चांगल्या प्रकारे रॅप करून घ्या, जेणेकरून चिलापीमध्ये धूळ किंवा राख जाणार नाही, अशा प्रकारे चांगल्या प्रकारे फॉइल पेपर रॅप करून घ्या. मासे मॅरिनेशन करण्यासाठी ठेवल्यानंतर मित्रांनो आपण चूल पेटवून घेतली आणि आजूबाजूला पडलेले प्लास्टिकचे सर्व कागद आपण चूल पेटवण्यासाठी वापरलेत. मित्रांनो आपण पेटवलेल्या चुलीवरती मासे आपल्याला फॉइल पेपरसहित ठेवायचेत. फॉइल पेपर मित्रांनो जळत नाही आहे आणि मासे खालून वरून भाजण्यासाठी त्याच्यावरतीही आपल्याला जाळ लावायचं आहे. मित्रांनो आपले मासे भाजण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागतील,
नाही बघा, जळ विजलाय आता, आता विजतावरतीच थोडा वेळ भाजून द्यायचं जेणेकरून राहिलेले मासे पण शिजतील. पूर्णपणे जळ विजलाय. हा पण विजतू खूप आहे, भाजत गरम आहे. मित्रांनो वास तर लय जोरात येतोय, हे बघा मित्रांनो दिसतंय तर खतरनाक. पण आपण बघूया, थोडस करपलंय पण ठीक आहे. मित्रांनो मासे खूप चांगल्या प्रकारे भाजले होते आणि आता वेळ होती त्यांच्यावरती ताव मारण्याचा. तेल टाकल्यामुळे खूप मस्त झाले बघा. मस्त झाले. मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली एक कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.